नमस्कार बालमित्रांनो आपण अभ्यासत आहोत इतिहासाची साधने इयत्ता आठवीमध्ये आपण आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करताना त्या ठिकाणी आपल्याला कोणकोणते साधने उपयोगी पडतात त्यामध्ये भौतिक साधने लिखित साधने मौखिक साधने यांचा आपण अभ्यास करत असताना आपल्याला लिखित साधनामध्ये वृत्तपत्रे हे आपल्याला अभ्यासायचे तर वृत्तपत्रांचा आपल्याला अभ्यास करताना त्या ठिकाणी आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासताना वृत्तपत्रे कसे उपयोगी पाडतात आणि त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणकोणते वृत्तपत्र सुरू केले आणि ते के त्यामधून काय कार्य केलं ते पाहूया तर बालमित्रांनो एकोणीसशे वीसच्या जानेवारी महिन्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या ठिकाणी मुकनायक नावाचं पाक्षिक सुरू केलं आणि या मुकनायक पाक्षिकामधून त्यांनी जनतेचं प्रबोधन करत होते परंतु पुढे त्यांना विद्याभ्यासाकरिता म्हणजेच सा शिक्षणासाठी इंग्लंडला जावं लागलं आणि त्यामुळे त्यांनी हे मुकनायक पाक्षिक आपल्या सह सहकार्याकडे सोपवलं आणि ते त्या ठिकाणी इंग्लंडला विद्याभ्यास करता गेले त्यानंतर पुढे एकोणीसशे सत्तावीस साली एप्रिल महिन्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत या नावाचं पत्र सुरू केलं बहिष्कृत भारत या नावाच्या पत्रामधून त्यांनी त्या ठिकाणी सामान्य जनतेचे प्रबोधन सामान्य जनतेचं प्रबोधन आणि संघटन करण्यासाठी लिखाण केलं आणि त्या लिखाणाचा परिणाम होऊन सामान्य जनता त्या ठिकाणी जागृत झाली त्यामध्ये संघटितपणा आला आणि पुढे भारतीय राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये त्याचा खूप फायदा झालेला आहे तर त्यानंतर म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याशिवाय आणखी जनता नावाचं व प्रबुद्ध भारत नावाचं असे दोन वृत्तपत्रेसुद्धा त्या ठिकाणी त्यांनी चालवली आणि त्या वृत्तपत्रामधूनसुद्धा जनजागृतीचं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे तर हे वृत्तपत्राचे काही अंक आजही आपल्याला त्या ठिकाणी इंटरनेटवर उपलब्ध आहेत गुग यूट्यूबवर उपलब्ध आहेत वेगवेगळ्या याच्यामध्ये हे साधनं म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चालवलेले वृत्तपत्र त्यांचे काही अंक आपण पाहून वाचून त्यावेळच्या भारतातील समाजाची परिस्थिती पारतंत्र्याच्या काळातील परिस्थिती कशी होती हे आपल्याला समजायला याचा उपयोग होतो